गेली कित्येक वर्ष हांगा येवपाचो योग येयलो त्या श्री गणेशान सिद्धी विनायकान हाडलो आनी उत्कृश्ट असो 21 दिसांचो कार्यक्रम हांगा सगळे गांवकार मिळून बरे रितीन साजरो करतात. म्हाका दिसता गोंयचो असो तरेचो हे एकच संस्था आसतली, एकच संस्थान आसतलें की जी काही उमेद ह्या सगळ्या गणेशोत्सवाच्या 21 दिसा आसता ती ही नेरूळ गांवांतच पळोवंक मेळटा. जेन्ना कसल्या कार्याक सगळ्यांचो सहभाग आसता तेन्ना सगळे मनापासून हे कार्य म्हजे ह्या भावनेन पळयतात, ते कार्य निश्चितपणे यशस्वी जाता. ह्या गांवचो प्रत्येक नागरिक भाव भयण आत्मीयतेन ह्या उत्सवाक सहभागी जातात. जी काही जबाबदारी आसा ती जबाबदारी पूर्णपणे नेटान पार पाडटात आनी आपलो सहभाग हो पूर्णपणे दितात, म्हणूनच हो उत्सव मोठ्या प्रमाणान साजरो जाता. श्री देव गणेशाच्या संदर्भात सांगपाची काही गरज ना. आमचे सगळ्याचे प्रमुख दैवत हे श्री गणेश असा आणि ज्याने ज्याने ताची भक्ती केल्या ती भक्ती केन्ना निष्फळ वसुना, ताचे फळ ताणें आमकां सगळ्यांक दिला. श्री गणेश हांगा परमनंट विराजमान आसात, त्यामुळे हो चतुर्थीचो उत्सव हो दर वर्षा 21 दिसांचो साजरो तुम्ही करतात आणि ह्या उत्सवाच्या निमित्तान ज्या पद्धतीन कार्यक्रम दवरतात हो आध्यात्मिक कार्यक्रम असतो, धार्मिक कार्यक्रम असतो. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व धर्माचे लोक आज ज्या काही माचेर पळतात, बाब डिकोस्ता मॅडम आंतोनी ही सगळी वेगळ्या धर्माचे असून सुद्धा सगळ्या धर्माचे लोक हा सहभागी जातात, ते सगळ्यांक एक मोठे वैशिष्ट्य असे म्हणतात. आणि या कार्यक्रमामुळे जो कधी जी काही माची तुम्ही सगळ्यांनी तयार केलेली असतात ही माची सगळ्या तरेचे संस्कार या माचेच्या माध्यमातून कलाकारांक हे व्यासपीठ असा आपली कला सादर करपाक गायक असतले आजचे सारखे या सगळ्या तुमच्या कंपिटिशन वेगवेगळे तरेचे कंपिटिशन असतले, घुमट आरती असतल्यो, अन्य सगळ्या गोष्टी असतल्यो. तर सामान्य गावच्या कलाकारांक आणि सगळ्यांक वाव दिवपाचे काम जे असा आणि आपल्या कलेक खं तरी वाढ करपाची जी संधी हा ती अशा तरेच्या कार्यक्रमातून तुम्ही अशी तरेची कंपिटिशन हा तुम्ही ऑर्गनाईज करून ती त्यांना दितात, त्यामुळे ही फुडली पिढी ही कलाकाराची पिढी आणि इलीशी बरी जाता फुडे वता. त्यांची नृत्याबद्दल त्यांची उमेद त्यांना परफॉर्मन्स दिवपाचे हितूनच ही भुरगी जिंकता. प्रायज हो बेश्टो एक फॉर्मेलिटी कशी असता, पण जो परफॉर्मन्स आपण दाखयता लोक तुमकां ताळयो मारता, लोक शेवणी घालता, हो तुमचो ॲक्च्युअल प्राइज हे आम्ही लक्षात दौरचे.